नमस्ते, मी सुवर्णा। आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे। ती रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाचा डोसा। तर तो डोसा कसा करायचा ते आपण पाहूया। तर त्यासाठी प्रथम कोणकोणतं साहित्य लागतं ते पाहूया। या ठिकाणी मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, टॅमॅटो प्युरी घेतलेली आहे, ही 1/2 वाटी आहे। 1/2 वाटी टॅमॅटो प्युरी ही 2 मोठे टॅमॅटो आहेत याची बनवलेली आहे। या ठिकाणी रवा आहे, हा 1/2 वाटी रवा आहे। तिखट आपल्याला 1 चमचा लागणार आहे। कोथिंबीर या ठिकाणी मी घेतलेली आहे, हळद आहे, ओवा घेतलेला आहे, मीठ आहे आणि चवीपुरती आपण साखर वापरणार आहोत। या ठिकाणी तेल आहे, पाणी आहे। तर ही जी टॅमॅटो प्युरी आहे, ही टॅमॅटो प्युरी जेव्हा आपण मिक्सरमध्ये टॅमॅटो फिरवून घेतो आणि टॅमॅटो मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर जे टॅमॅटोची पेस्ट बनते ती पेस्ट आपण चाळणीने गाळून घेणार आहोत। त्याच्यामध्ये कोणत्याही बिया किंवा टॅमॅटोचे साल राहता कामा नये। तर अशा पद्धतीनं ही मी गाळणीनं गाळून घेतलेली आहे। चला तर मग आपण आता या ठिकाणी ज्वारीचा डोसा करायला सुरुवात करूया। डोशाचं बॅटर बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण 1-1 साहित्य घालणार आहोत। या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ घालत आहे। याच्यानंतर हा जो रवा आहे हा घालत आहे मी। हळद आहे ही 1/4 चमचा घालते। तिखट जे आहे ते मी 1 चमचा घालणार आहे। हे मीठ मी 1/2 चमचा घालते। साखर या ठिकाणी मी 1/2 चमचा वापरत आहे। याच्यानंतर हा जो ओवा आहे हा ओवा मी 1/2 चमचा वापरत आहे। हा ओवा थोडासा मी हातावर क्रश करून घालते, त्यामुळे याचा स्वाद चांगला येतो क्रश केल्यामुळे। हा ओवा सुद्धा आपण घातलेला आहे। याच्यानंतर ही जी कोथिंबीर आहे ही कोथिंबीर घालत आहे। अर्धी वाटी आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि हे मिश्रण आपण चमच्याने मिक्स करणार आहोत आणि याच्यानंतर टॅमॅटो प्युरी जी आहे ती घालणार आहे। मिश्रण मिक्स आपलं झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी ही टॅमॅटो प्युरी घालत आहे। आणि आता याच्यामध्ये मी पाणी घालत आहे। अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। पळीच्या साह्यानं मी पीठ हलवून घेते म्हणजे पटकन एकजोग होईल। एकदम पाणी आपल्याला ओतायचं नाहीये, थोडं थोडं पाणी ओतत हे मिश्रण मिक्स करत जायचं आहे, जेणेकरून पिठाच्या ज्या गुठळ्या आहेत त्या होणार नाहीये याची खबरदारी घ्यायची आहे। पाणी अजून होत आहे, आपल्याला पीठ हे पातळ करून घ्यायचं आहे, घट्ट ठेवायचं नाहीये। अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे, पहा। अशा प्रकारे आपण हे बॅटर बनवायचं आहे। गॅसवर मी पॅन तापत ठेवलेला आहे, नेरलेपचा तवा पण तापत ठेवलेला आहे। तवा आपला तापलेला आहे, याच्यावर मी तेल घालत आहे।
तवा हा आपला तापवायचा चांगला आणि याच्यानंतर मी हे जे फुलपात्र आहे या फुलपात्राच्या सहाय्याने हा डोसा ओतणार आहे। सुरुवातीला आपण सगळे डोसा ओतत जाणार आहे। मी याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे। एक मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवत आहोत। याच्यावरचं जे झाकण आहे ते मी काढत आहे। एक मिनिट आपला झालेला आहे। या ठिकाणी सोडा किंवा लिंबू याचा आपण अजिबात वापर केलेला नाहीये आणि आपला सोडा लिंबूचा वापर न करता जाळीदार डोसा बनलेला आहे। याच्यावर मी वरून थोडस तेल घालत आहे। डोसा आपला छान भाजलेला आहे, याला जाळी सुटलेली आहे छान अशी। आता मी हा डोसा परतून घेत आहे। तिथे सुंदर असा याला कलर आलेला आहे, छान अशी जाळी पडलेली आहे। पाठीमागची बाजू आपण व्यवस्थित घालून घेणार आहोत। दुसरी बाजू ही आपण भाजलेली आहे का पाहूया। दुसरी बाजू आपली छान भाजलेली आहे। या ठिकाणी मी डोसा हा काढून घेत आहे। अतिशय छान असा कलर आलेला आहे, क्रिस्पी ही झालेला आहे। अशा प्रकारे हा डोसा आपला तयार झालेला आहे। हा डोसा तुम्ही दह्यासोबत, चटणी सोबत किंवा स्वासोबता किंवा अशी सुद्धा हा डोसा अतिशय छान लागतो। तर तुम्हीही अशा पद्धतीची रेसिपी करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकनचं जे बटन आहे तेही प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा आपण भेटूया उद्या एका नवीन रेसिपीसह।